बीकॉम भाग एक भाग दोन भाग तीन या विद्यार्थ्यांना विद्यापीठ परीक्षा देण्यासाठी विशेषता कोर सब्जेक्ट जो अकाउंटिंग आहे त्याचं पी एजुकुल या प्ले स्टोर वर उपलब्ध असलेल्या ऍपच्या माध्यमातून मोफत मार्गदर्शन दिले जाणार आहे। बीकॉम भाग एक भाग दोन आणि भाग तीन मध्ये शिकत असलेल्या कॉमर्स शाखेतील विद्यार्थी मित्रांनो नमस्ते, मी डॉक्टर प्रशांत गणेश कुलकर्णी। विद्यार्थी मित्रांनो, दोन वर्षाच्या कोरोना महामारीच्या भयानक संकटानंतर नुकतंच आता जाहीर झालं आहे की तुमची या वर्षाची भाग एकची सत्र दोन, भाग दोनची सत्र चार आणि भाग तीनची सत्र सहा ही विद्यापीठ परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनं म्हणजेच कोरोनाच्या पूर्वी ज्या पद्धतीनं विस्तृत स्वरूपात परीक्षा घेतली जात होती, सविस्तरपणानं आपल्याला परीक्षेचे पेपर लिहावे लागत होते, त्या पद्धतीनं ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा घेतली जाणार आहे। लवकरच तुमच्या विद्यापीठाच्या बीकॉम भाग एक दोन तीनच्या परीक्षा सुरू होत आहेत। अर्थात कोरोनाच्या या महामारीचा विचार करता आपलं बरंच शैक्षणिक नुकसानही झालेलं आहे आणि शिकण्यामधलं सातत्य कमी देखील झालं आहे। पण विद्यार्थी मित्रांनो, काळजी करू नका, चिंता करू नका, घाबरू तर अजिबात नका, कारण पी कुलकर्णी क्लासेसच्या माध्यमातून जो पी एजुकुल डिजिटल लर्निंग सोल्युशन्स या नावाचा जो डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू झालेला आहे याच्या माध्यमातून आपल्या बीकॉम भाग एक बीकॉम भाग दोन बीकॉम भाग तीन म्हणजे बीकॉम भाग एकच्या फिनान्शियल अकाउंटिंग, बीकॉम भाग दोनच्या कॉर्पोरेट अकाउंटिंग आणि बीकॉम भाग तीनच्या ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड ऑडिटिंग हे जे कोर सब्जेक्ट आहेत तुमचे, याचं मार्गदर्शन पी एजुकुल या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, या सर्व कोरोनाच्या पार्श्वभूमीचा विचार करता पी कुलकर्णी क्लासेसनं म्हणजेच या पी एजुकुल या डिजिटल प्लॅटफॉर्मनी हे मार्गदर्शन एक सामाजिक जबाबदारीची जाणीव म्हणून आणि आर्थिकदृष्ट्या मोडून पडलेल्या पालकांना एक आर्थिक सहकार्याचा हात द्यायचा या दृष्टिकोनातून मोफत मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि तुम्हाला लगेचच बीकॉम भाग एक भाग दोन भाग तीनच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ परीक्षा देण्यासाठी विशेषतः कोर सब्जेक्ट जो अकाउंटिंग आहे त्याचं पी एजुकुल या प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या ॲपच्या माध्यमातून मोफत मार्गदर्शन दिलं जाणार आहे। याच्याबरोबरीनं शंका निरसनाची सत्रं देखील तुमच्यासाठी आयोजित केली जातील, अर्थात त्यासाठी आपण यूट्यूबचा वापर करू, त्यामुळं तुम्हाला यूट्यूबवरती पी एजुकुल हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करावं लागेल आणि मोफत मार्गदर्शन घेण्यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन P-EDUKUL हे ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यावं लागणार आहे आणि मोफत मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी आटोकाट प्रयत्न करेन, माझे टीम मेंबर्स आटोकाट प्रयत्न करतील, आमची टेक्निकल टीम आटोकाट प्रयत्न करेल आणि तुमची ही आता होणारी सत्र दोन सत्र चार आणि सत्र सहाची जी विद्यापीठ परीक्षा आहे त्यामधल्या अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या अकाउंटिंग या विषयाचं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो आहे। यासाठी तुम्ही दोनच गोष्टी करायच्यात, एक म्हणजे प्ले स्टोअरला जाऊन पी एजुकुल हे ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि यूट्यूबवर जाऊन पी एजुकुल हे यूट्यूब चॅनेल तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे। आपण शक्यतो प्रयत्न करून तुम्हाला परीक्षेच्या आधी सरावासाठी विद्यापीठ ज्या पद्धतीनं परीक्षा कंडक्ट करणार आहे त्या पद्धतीचा क्वेश्चन पेपर देखील प्रॅक्टिससाठी आणि त्याचं विशेष मार्गदर्शन देखील देण्याचा प्रयत्न करू। विद्यार्थी मित्रांनो, मार्गदर्शनाच्या रूपानं भेटत राहूयात आणि दोन वर्षाच्या या खंडानंतर तुम्ही जे मोठ्या स्वरूपात आता परीक्षा देण्यासाठी जाणार आहात त्यासाठी भरपूर शुभेच्छा देतो आणि मार्गदर्शनाच्या रूपाने पी एजुकुल हा डिजिटल प्लॅटफॉर्म तुमच्याबरोबर आहे, एका मित्रासारखा, मार्गदर्शकासारखा, शिक्षक म्हणून, मेंटॉर म्हणून। चला विद्यार्थी मित्रांनो, भेटत राहूया, परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा।